सो मित्रांनो, आपण आता गावी आहोत आणि इकडे बघा, हे आपण राख्याच्या परसवनात आहोत. राख्याच्या परसवनात, राख्या धनावडा त्याच्या परसवनात. काय समजते? दादा, ही त्याची मम्मीच आहे इकडे आणि ती इथे आता हळद लावतेस ना. इकडं हळद लावायचं काम चालू आहे. आता कसं आहे, पाऊस सुरू झालाय, कणगं वगैरे लावून झाले असतील मित्रांनो. तर कणगं पण दाखवले असते तुम्हाला, पण कणगं लावून झालेत त्याच्यामुळं. हा तिकडे त्या साईडला आहे ना, त्या साडीच्या याच्यामध्ये ना कणगं आहेत सगळी. भाजी आहे काय? मला करीन करिंदी कणगं ही अगोदरच लागली जाते. आता तुम्हाला दाखवतो पुढे. बघा इकडे बघा, ही गवती चहा नॅचरल समोर बघत असाल. ही गवती चहा, ही भाजी आहे आणि भाजीमध्ये एक तुम्हाला दाखवतो, पावसाळ्यात नारू म्हणतात, नारूत ना घोडा घोडा. हा बघा घोडा. मित्रांनो, ही इकडे भाजी पेरलेली आहे पावसाळ्यासाठी आहे ना, ही पावसाळ्यासाठी आहे ना आपल्या. हा ही गवतीच्या इकडे सुरग्याचे कांदे, सुरग्याचे कांदे म्हणजे ही पण एक भाजीच आहे मित्रांनो, खूप चांगली लागते. कोलिंब वगैरे टाकला ना, तर हे वरचा पाळा आहे ना, हा वरचा समोर दिसतोय. हा ह्याची भाजी छान चविष्ट होते. आणि दुसरी गोष्ट, हे बघा इकडे सेम आहे ते, हे पण सेम. आणि ह्याच्या खाली आहे ना सुरण, जो सुरणाची भाजी बोलतो ना, तर त्याच्याखाली हा कांदा असतो मोठा, ह्याच्या खाली असतो तो कांदा. तो आपण उन्हाळ्यात काढतो ना, उन्हाळ्यात काढतो. तर आणि इकडे बघत असेल, ही पेरवी नाही, पेरवी म्हणजे पेरू खराब झाले वाटतं. मग अच्छा बारीक आहे इकडे पेरवी नाही. आणि आत्ता सध्या पावसाळ्यात मिळणारं म्हणजे आंब्याचं सीझन आत्ता बहुतेक संपलेलं आहे. कुठे कुठे आता दिसत आहेत, कुठे तरी असतील असे, पण शक्यतो खराब पण असू शकण्याची शक्यता आहे, कारण पाऊस पडला आहे. समोर बघा फणस, खूप फणस लागलेत, खूप फणस. इकडे बघा, इकडे फणस आपल्याला पाहायला मिळतात. हे बघा खूप फणस आहेत, ह्याच्यावर फणस खूप लागलेत मित्र. हा बघा, हा इकडे पण लागला आहे. आता हे फणस एवढे भरपूर सारे लागले, वर भरपूर आहेत फणस, पाहिजेत तेवढे, फक्त काढायलाच कोणतरी पाहिजे. इकडे बघा केळ, आणि केळी लागले सुद्धा, एक फणा लागला आहे, याला फणा बोलतो आम्ही, केळीचा फणा. तर अशा पद्धतीने ही राखेची बाग आहे पूर्ण, खूप चांगली सजवलेली आहे. म्हणजे बरंच काय 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 आयटम ठेवलेत त्याने. हा कधी काढणार आहे फणस? तिकडे अननस लागलेत. हा कसं काय, तर तिकडेवर मोठं झालंय. हो फणस कधी काढणार आहेस? झालं कौलं कुठे झालं आता, नाही तर नाही तर त्याला मोड येतील, पाऊस पडून मोड येतील आतले बियांना. कापाच आहे लागला होता याच्या आधी, पहिल्यांदा लागले. होय लागेल आता. शाला कधी सुरू होणार आहे? 15 तारखेपासून. अरे वा मजा. नमस्कार मित्र, हो महेश धनावडे आपल्या सर्वांचं स्वागत करतो आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. आपल्याबरोबर आता ऋतू, आणि आता आपण चाललो आहे ग्रामपंचायतीमध्ये. आज सकाळीच गावावर, मुंबईवरून गावाला आलो आहे. तुम्ही व्हिडिओ बघितला असेल तुतारी एक्सप्रेसचा. आता आपण पंचायतीत आपल्या कामासाठी चाललो आहे. त्याच्या आधी बघितलात राकेशची आपण थोडीफार परसबाग दाखवली, म्हणजे तिची आई तिथे हळद लावत होती. अजून हळद थोडं अगोदर लावायला पाहिजे, पण आता ती लावते. तर ते दाखवण्याने आता आपण आहे ना रस्त्यांनी जातो. येताना तुतारी एक्सप्रेसने आलो ना, त्याला आपण रस्त्याने आलो तिकडून. ही जी जुनी वाट आहे, म्हणजे ज्यावेळेला आम्ही शाळेत जायचो ना, त्यावेळेस इकडून आम्ही पाणी आणायचो ह्या वाटेने. म्हणजे आता तुम्हाला मागे ही वाट दिसत असत, ह्या वाटेने आम्ही पहिले पाणी आणायचो. तर ती ही वाट आहे, इथून आपण नदीकडून ग्रामपंचायतीकडे चाललो आहे. तर चला आपण आता. Thank you.
तर मित्रांनो खाली ना आंबा दिसले आता एक ऋतू बघतोय चांगला आहे का कारण हा आंबा ना खूप छान आहे आणि कापा आहे पहिली गोष्ट म्हणजे ओ व्हेरी गुड कॅच कॅच ओ नाईस सो मित्रांनो हा बघत असाल तुम्ही आंबा हा कापा आंबा आहे गुरुवाचा वरती बघत आता कसं आहे थोडंसं गोंधळ झालाय त्याच्यामुळे आपल्याला एवढं हे नाही पहिला आम्ही लय ह्याच्यावरचे आंबे खायचो आणि आपल्याबरोबर डॉगीसुद्धा आहे आपल्याबरोबर डॉगीसुद्धा आहे त्या चला सो फायनल मित्रांनो आता आपण आहोत गुरुवाडीत नदी पहिलीकडे जी आमची मागे बघितलं ही नदी होती मगाशी दिलेला आंबा बघतो आधी टेस्ट करून अप्रतिम आहे रे रंग बदलू गिरगीट सो मित्रांनो आता आपण आहोत बाजूलाच अंगणवाडी आहे आपली चिकडीची आणि लहान मुलांची अंगणवाडी सुरू झाले आणि या साईडला सुद्धा टॉवर उभा केला इकडे आपलं समोर दाखवतो मी तुम्हाला एक कडवं चिकलीचा सरकारी दवाखाना आहे पण सध्या चालू आहे घऱ्या हां आता चालू झालं आहे व्यवस्थितपणे म्हणजे कडवं तिथे जायची गरज नाही चिकलीत सुद्धा आपल्याला दवाखाना आता उपलब्ध प्राथमिक उपचार इथे होतात जे चिकलीचे आणि आता आपण आपल्या कामासाठी जे आलो आहे त्या कामासाठी चालू आहे म्हणजे चिखली ग्रामपंचायतमध्ये ही समोर आहे आमच्या चिखलीची ग्रामपंचायत सुंदर ग्रामपंचायत निर्मल ग्रामपंचायत मित्र हो ये आमची ग्रामपंचायत हा समोर आमच्या चिखलीगावचा नकाशा पूर्णपणे ग्रामपंचायतीवर ठेवलेला आहे इकडे ग्रामसेवकासाठी आहे आणि ह्या साईडला तलाठी ऑफिस आहे ह्या साईडचं आणि ही हा साईडचा परिसर आहे आमच्या ग्रामपंचायतीचा इथे ध्वजारोहण होतं आणि पाटी संडास बाथरूमची व्यवस्थित सोय केली वॉशरूम वगैरे ह्या साईडला करून ठेवलेली आहे आणि ह्याच्याच पाठी मग टॉवर बसवला आहे म्हणजे एकंदरीत खूप छान आहे सर इथे बघा कमल वगैरे लावले आता आपल्याला भेटायचं ग्रामसेवकांना नाही आपल्याला तलाट्यांना भेटायचं किंवा तलाट्याच्या हाताखाली जो असेल त्याला कोणातरी भेटायचं मित्रांना समोर आहे विंचू म्हणजे बिच्छू मध्ये एक भेऱ्याचं पान पडलं त्याच्यामुळे हे होत नाही हा बघा नको पळेल तू बेसिंगमध्ये आहे तर मित्रांनो आपण आता पंचायतीत आहोत पण पंचायत काही उघडी नाही 10 वाजता आलो होतो आता वाजलेत 11 वाजलेत ना 11 वाजलेत काय पंचायतीत कोण नाही त्यामुळे आपलं काम झालं नाही पण ॲक्च्युली एका दुसरा वर्कर असायला पाहिजे होता पण तो नाही आहे आता तर बघूया आता थोडा पण आपण कॉल करून परत येऊया तर मित्रांनो मगाशी आपण ग्रामपंचायतीमध्ये गेलो होतो तुम्ही बघितलंच असाल तर ते काम मगाशी झालं नव्हतं आता आपण परत चाललो आहे आता आपण ग्रामपंचायतीत न जाता डायरेक्ट तलाट्याच्या हाताखाली जो मुलगा असतो कामाला त्याच्या घरी चाललो आहे कारण त्याला डॉक्युमेंट आपण घेऊन यायला सांगितलं होतं म्हणजे आपल्याला फक्त सही करायचे बाकी काही काम नाही तर बघूया आधी त्याच्यात आपल्याला झेरॉक्ससुद्धा मारायचे कारण आपण झेरॉक्स देऊन नव्हतो आलो आपल्या आधार कार्डची वगैरे तर आता आहे ना झेरॉक्स मारूया कारण मोबाईलमध्ये माझ्या आधार कार्डचा इमेज आहे तर बघूया आधी आपल्याला कुठे झेरॉक्स मिळतो का
आहे गणेश मंदिर कानालवाडी। कानालवाडीचे गणेश मंदिर सगळ्यात जुनं मंदिर आहे आणि इथे खूप मोठ्या प्रमाणात उत्साहाने अशी साजरी केली जायची गणेश जयंती। आम्ही पण सुद्धा यायचो इकडे, खूप बरं वाटायचं त्यावेळेस शाळेत असताना चार चार दिवस इकडेच असायचो। हा इथे मंदिर आणि आता आपण सोनारवाडीत चाललो। मित्रांनो समोर बघत असाल इकडे बघा, हे वापसरा म्हणजे दाढ भाताची रोपं ही छोटी छोटी आलेत, म्हणजे आम्ही इकडे त्याला दाढ म्हणतो, काही जण वापसरा बोलतात। तर हे रोपं रुजून आलेत कारण पाऊस सुरू झाला आहे। आता ही थोडी मोठी झाली ना, एक मोठी थोड्या अंतर झाल्या, पंधरा वीस दिवसांना लावणी लावायला सुरुवात होईल। म्हणजे हीच रोपं सगळ्या पूर्ण चोंड्यामध्ये लावली जातात, तर ही पहिली दाढ अशी पेरली जाते, ते आता उगवून आले। सो मित्रांनो समोर आहे आमची चिखली नंबर एक शाळा, ज्या शाळेमध्ये मी सातवीपर्यंत शिकलो ती ही शाळा आहे आणि आता बंद आहे, 15 तारखेपासून चालू होईल। मित्रांनो आता आपण आलो समाजप्रेमी या कार्यालयामध्ये, हे चिखलीमध्ये आहे। सर्व सरकारी कामे या ठिकाणी करून दिली जातात, त्यांचे चार्जेस आणि तुम्हाला तुमचे डॉक्युमेंट जे सर्टिफिकेट बनवायचे ते डॉक्युमेंट तुम्हाला आणून द्यावे लागतील, बाकी सगळं हे लोक करतात। तुम्हाला देवरुखमध्ये गव्हर्नमेंट कार्यालयात खेपा मारण्याची गरज नाही पडत, सर्व कामे तुम्हाला लवकरात लवकर मिळून जातात। तर नक्कीच या कार्यालयाला भेट द्या। तर मित्रांनो आपलं बाकीचं काम झालं आहे, शेतोमधून आपल्याला झेरॉक्स वगैरे मिळालेलं आहे आणि आता आहे ना आपण इथे चाललो आहे, पंचायतीमध्ये नाही चाललो आहे, सुमितच्या घरी चाललो आहे, कारण त्याला सांगितलं होतं डॉक्युमेंट तिथं ठेवायला, तर तो आता घेऊन आला आहे घरी। तर आता आपण त्याच्या घरी चाललो आहे आणि तिथून आपलं काम करून आपण घरी जाऊ। सो मित्रांनो फायनली ज्या कामासाठी गावाला आलो होतो ते काम झालेलं आहे ग्रामपंचायतीचं। आपल्याबरोबर आता ऋतू पण आहे। तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कळवा, आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा। पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओबरोबर, तोपर्यंत बाय बाय।